25 जागा सूत्र जुळतंय, उमेदवारी जवळपास कन्फर्म, पण दिग्गजांना घरी बसवलंय। प्रीतम नाही, पंकजा वहिनीची जागा घेईल। पंकजा मुंडेंनी कॉम्प्रोमाइज केलं की दुसरा मतदारसंघ निवडणार। गडकरी, मुनगंटीवार, मोहळ वर्णी लावण्याची तयारी, पण भाजप लागलीच रिस्क घेणार। शिंदेंच्या दिल्लीला चक्र सुरू, तिकीट कापलं की ठाकरेंची कडी वाजवायला शिंदेंचे नेते तयार। नेमकं घडलंय का? एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपाचा आता हा जवळपास 5वा ते 6वा राऊंड जो आहे तो दिल्लीचा संपला। 25 जागा ज्या आहेत त्या कन्फर्म झाल्यात। ग्राफिकच्या माध्यमातून आपण नजर टाकूयात की भाजपच्या आजच्या बैठकीतून नेमकं कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। नागपूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। बीड, पंकजा मुंडे। चंद्रपूर, सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता। पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ। सांगलीतून संजय काका पाटील। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मधून देखील तिकीट मिळण्याची शक्यता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांकडून राज्यातील 25 जागांबाबतचं सादरीकरण करण्यात आलंय। लोकसभेच्या 2019 निवडणुकीवेळी भाजप ज्या मतदारसंघातून निवडणूक लढलं होतं त्यापैकी जिंकलेल्या 23 आणि पराभव झालेल्या चंद्रपूर आणि बारामती अशा 2 जागांचं सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आलं। चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं, तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची शक्यता। विशेष म्हणजे कर्नाटकच्या भाजप नेत्यांनी देखील आजच्या बैठकीत सादरीकरण केलं। कर्नाटकच्या भाजप नेत्यांनी एकूण 28 जागांचं तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी 25 जागांचं सादरीकरण केलं। सध्या दिल्ली राऊंड सुरू आहेत आणि एकंदरीत 9व्या ते 10व्या राऊंडवरती शिक्कामोर्तब होईल असं दिसून येत आहे। कालच्या बैठकीला तर एकनाथ शिंदे यांनी जाणं सुद्धा टाळले। एकनाथ शिंदेंना आता वाढीव 12 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे। जिथे 9 आणि 10 जागांवर चर्चा होत होती आता ती चर्चा 12 जागांपर्यंत आली आहे। परंतु त्या 12 जागांपैकी सुद्धा विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाईल आणि तिथे भाजप सांगेल तोच उमेदवार दिला जाईल। त्यामुळे जे फुटणार आहेत, ज्यांचं तिकीट कापलं जाणार आहेत, ते उद्धव ठाकरेंची कडी वाजवायला कधीही तयार असणार आहेत हे भाजपला सुद्धा समजतंय आणि शिंदेंना सुद्धा समजतंय। फक्त आता पाहणं हे गरजेचं आहे की हे डॅमेज कंट्रोल नेमकं कसे रोखतात। पण तुम्हाला काय वाटतं, या 25 जागांमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या काही उमेदवारांची नावं समोर येतील का की नाही येणार, याबाबत सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। एकंदरीत काय, बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यातून सुद्धा ते निवडून येतात की नाही यावरती सुद्धा प्रश्नच आहे। परंतु या सगळ्या गफल्यामध्ये भाजपने जे मित्रपक्ष म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलंय, त्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास ते गमावून बसणार आहेत एवढं चित्र दिसून येत आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।